नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे तुमच्या परीक्षे संदर्भातला, तुमच्या परीक्षेच्या अपडेट संदर्भातला। मित्रांनो, विद्यापीठाने जे परीक्षा फॉर्म आहे ते सर्व परीक्षा फॉर्म भरण्यास सुरुवात केलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑलरेडी भरून झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांकडून एक सतत प्रश्न विचारला जात होता की आमच्या परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत, त्या कधी होणार आहेत, त्या परीक्षांचं स्वरूप काय आहे, हे प्रश्न सातत्याने विचारले जात होते। आता ह्या प्रश्नांना कुठेतरी थांबा मिळालेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाचे श्री महेश काकडे यांनी एक सर्क्युलर, एक परिपत्रक जारी केलेला आहे आणि ह्या होणाऱ्या परीक्षेसंदर्भात क्लिअरली डायरेक्शन, मार्गदर्शक सूचना, तत्व सर्व प्रकाशित केलेले आहे, पब्लिश केलेले आहे। तर मित्रांनो, ह्या सर्क्युलरमध्ये एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड आहेत, ह्या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष, डिग्री असो, डिप्लोमा असो, रेग्युलर असो किंवा बॅकलॉग असो, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या जुलै एंडिंग ते ऑगस्ट स्टार्टिंग या पिरियडमध्ये होणार आहे, या दरम्यान होणार आहे। आणि ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही ह्या आधीच्या परीक्षा, सेमिस्टरच्या परीक्षा दिलेल्या आहेत, त्याच पद्धतीने ह्या सेकंड इयर, सेकंड सेमिस्टरच्या परीक्षासुद्धा, द्वितीय सत्राच्या परीक्षासुद्धा होणार आहेत। त्यानंतर सेकंड डायरेक्शन विद्यापीठाने सांगितलेलं आहे की ओरल्स, प्रॅक्टिकल, सेमिनार, डेजर्टेशन हे सर्व आपापल्या कॉलेज लेवलवरच मॅनेज करायचं आहे। महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा प्रिन्सिपल जे असतील ते हे सर्व मॅनेज करणार आहेत। इंटरनल एक्सटर्नल व्यक्तीची नेमणूकसुद्धा तेच करणार आहेत। ह्या प्रॅक्टिकल, ओरल्स किंवा सेमिनार झाल्यानंतर याचे जे मार्क्स असणार आहेत ते विद्यापीठाच्या इंटरनल मार्क्स सिस्टीम, म्हणजे ज्या कम्प्युटर सिस्टीमद्वारे आपण विद्यापीठाला मार्क्स पाठवत असतो, त्या सिस्टीमद्वारेच हे मार्क्स विद्यापीठाला पाठवायचे आहे। मित्रांनो, ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून 60 प्रश्न असणार आहेत। 60 पैकी तुम्हाला 50 प्रश्न सोडवायचे आहे, ज्या परीक्षेसाठी 1 तासाचा अवधी दिलेला आहे। ह्या परीक्षेचा स्कोर 48 तासाच्या आत तुमच्या स्टुडंट लॉग इनला दिसणार आहे। परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेच्या अपडेट ह्या सर्व विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर, म्हणजेच वेबसाईटवर पब्लिश केल्या जातील आणि त्याची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांना SMS आणि ईमेलच्या द्वारे प्राप्त होणार आहे। त्यानंतर ऑनलाईन परीक्षेसाठी रीचेकिंग किंवा फोटो कॉपीची डिमांड विद्यार्थ्यांना करता येणार नाही। हा एक महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे। त्यामुळे व्यवस्थित आपले मोबाईल, इंटरनेट, लॅपटॉप याची सर्व कनेक्टिव्हिटी चेक करून मगच आपल्या परीक्षेला सुरुवात करावी। मित्रांनो, सायन्स फॅकल्टीची जर परीक्षा असेल तर अशा सायन्स फॅकल्टीचा सिलॅबस हा 70% असणार आहे। 70% एवढ्याच सिलॅबसवर ही परीक्षा होणार आहे। तर इतर ज्या फॅकल्टी आहे, अदर ज्या फॅकल्टीज आहेत, त्या फॅकल्टी ह्या 100% सिलॅबसवर परीक्षा घेणार आहे। तर हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे, तो पॉईंट्स आपण व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे। प्रॅक्टिकल्स परीक्षा ह्या कॉलेज लेवललाच होणार आहे। त्या प्रॅक्टिकल्स परीक्षा घेण्यासाठी इंटरनल आणि एक्सटर्नल जे एक्झामिनर आहे ते आपापल्या कॉलेजचेच असणार आहेत आणि कॉलेजचे प्राचार्य हे सर्व नेमणूक करणार आहे। परीक्षा सुरू होण्याच्या आधी मॉक टेस्ट घेतल्या जाणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल व्यवस्थित माहिती मिळावी आणि विद्यार्थी परीक्षेसाठी अवेअर असले पाहिजे। तर मॉक टेस्टची सुद्धा तयारी तुम्हाला करून घेतली जाणार आहे आणि ही मॉक टेस्ट परीक्षा सुरू होण्यापूर्वी 3 दिवस आधी ही मॉक टेस्ट असणार आहे। विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबद्दल माहिती पब्लिश केली जाणार आहे। परीक्षेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आणि जर तुमची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही तर तुम्ही ज्या परीक्षेसाठी अप्लाय केला होता, तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही जी तक्रार केली होती, त्या तक्रारीची शहानिशा करून विद्यापीठ ठरवेल आणि पुन्हा तुमची परीक्षा आयोजित केली जाईल। या सर्व गोष्टींची माहिती तुमच्या ईमेलवर आणि SMS वर तसेच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाठवली जाणार आहे। मित्रांनो, अतिशय सिंपल पद्धतीने ही सर्व माहिती आज तुम्हा सर्वांसाठी मी दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।